कर्जत गावच्या तलावासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीची शासनाने पैसे देऊनही त्या तलावातील संपादित जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव न लागण्याने तलावात मूळ मालकांनी विहिरी खणून मोठा पाणी उपसा सुरू केला असून तलाव तालुक्याला पाणी पुरू शकतो याचा उपयोग सध्या गावकऱ्यांनाही मिळत नाही, यावर पदाधिकारी आंदोलने करून हद्दबल झाली आहे. कर्जत तालुक्यातील बाबुळगाव येथील तलाव कोरडा पडल्यानं गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय. तलावासाठी भूसंपादित केलेल्या जमिनीवर महाराष्ट्र शासनाचे नाव न लागल्याने या जमिनी अद्यापही शेतकऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या जमिनीत संबंधित शेतकऱ्यांनी विहिरी खोदल्या असून अशा शेकडो विहिरीतून पाईपलाईन करून दूरपर्यंत पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे गावकरी मात्र पाण्यापासून वंचित राहत आहेत. गावाला पाणी सुद्धा प्यायला मिळालं ना. हा, आणि तळ्यातली एक इयर राहिली नाही पाहिजे, साऱ्या बुटल्या चालल्या पाहिजे, नाही तर पाईपलाईन उघडून टाका, इहिरी राहून त्याच्यात. आम्हाला पाण्याचे खूप अडचण आहे, पाणी आम्हाला पुरत नाही, त्यामुळं सगळ्या विहिरी बंद झाल्या तर आमची पाण्याचे शेव होईल. त्यातला संबंध झाला पाहिजे, ही बरी खरी गोष्ट आहे. एक कडून पाणी आणावं लागतंय, ती पण लोकांच्या पाया पडून आणावं लागतं, फुकट कोण देतोय. या तलावात मोठ्या प्रमाणात विहिरीचे बांधकाम करण्यात आले असून येथे मोटर टाकून पाणी उपसा केला जात आहे. तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला शासनाने दिला असला तरी प्रत्यक्षात या जमिनीवरील नावे त्यावेळी कमी झाले नाहीत. सध्या याबाबत विद्यमान ग्रामपंचायतीचे पदाधिकारी याबाबत पाठपुरावा करत असून यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले, मात्र याकडे अधिकारी लक्ष देत नाहीत असा आरोप गावकऱ्यांनी केलाय. मला असं वाटतं की आमचं गाव टँकर मुक्त व्हावं आणि आमचा आदर्श संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, परंतु आम्ही रस्ता रोको आंदोलन करतो, उपोषण करतो, यासाठी बसतोय, पण ही शासन बिलकुल दखल घेत नाही. ज्या तळ्यासाठी संघर्ष आम्ही करतोय त्या तळ्यामध्ये त्या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळालेला आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणी ते खरेदी देतात, त्यांची चूक नाही शेतकऱ्यांची, कारण त्यांच्या नावावर सातबारा असल्यामुळं ते खरेदी देतात आणि त्या ठिकाणी जवळजवळ 40 विहिरी त्याच्यामुळं झालेल्या असून त्या पाण्याचा शेतीला गैरमार्गाने वापर केला जातो, त्यामुळं गावात पाणी टंचाई होती. तरीही आम्ही आंदोलन करून यावर्षी भरपूर आंदोलन केल्यामुळं पार आम्हाला मेपर्यंत ते पाणी पुरलं, पण जर शासनाने नक्की दखल घेतली तर आमचं कायमचं गाव टँकरमुक्त होईल आणि शेजारच्या आसपासच्या गावांना सुद्धा आम्ही ते पाणी देऊ शकतो, पण शासन बिलकुल आमच्यासाठी दखल घेत नाही. सध्या सर्वत्र तीव्र पाणी टंचाई आहे, मात्र तलाव उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था बाबुळगावकरांची झाली आहे. ग्रामस्थ हक्काच्या पाणीसाठी लढा देत आहेत. गावकऱ्यांनी पिण्यासाठी लांबून पाणी आणावे लागत असून सरकारचा टँकरवरही मोठा खर्च होत आहे, त्यामुळे शासनाने अशा बाबींकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. गावामध्ये 5000 तलाव आहे, त्या तलावाचा ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलेला ठराव आहे, विहिरी बंद करण्यात यावा, महाराष्ट्र शासन लोन लागावा, हे आमची सत्ता याच्या अगोदरही ठराव झालेले आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करत राहिलो, पण शासन दरबारी आम्हाला कुणी काही उत्तर देत नाही, त्याच्यामुळं गावात पाण्याचा भीषण टंचाई. याबाबत प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांना विचारला असता हे भूमी संपादन खूप वर्षापूर्वी जिल्हा परिषदेने केलं असून त्याचे रेकॉर्ड अद्यापही सापडले नाही, जर या कारवाईचा रेकॉर्ड मिळाला तर पुढील कामकाज करता येणार आहे. मात्र अनेक वर्ष उलटून गेल्यानं या तलावात कुणाची किती जमीन गेलीय, कोणती गेली आहे हे पाहणे खूप किचकट झाले असून तत्काळाची एखादी नोटीस अथवा कागदपत्रे सापडली तर कामकाजासाठी मदत होणार आहे. या प्रकरणी आपण पत्र लिहिले असल्याचं त्यांनी म्हटलंय. कर्जत तालुक्यातील बाबुळगाव हे हायवेवरचे गाव आहे. 1972 दुष्काळात मोठा तलाव झाला, यासाठी अनेकांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या होत्या आणि त्या जागेवर हा तलाव तयार झाला. या भूसंपादित जमिनीचे शासनाकडून पैसे देण्यात आले होते, मात्र या जमिनीच्या 7-12 उताऱ्यावरील शेतकऱ्यांची नावे मात्र कमी झाली नाहीत. 7-12 महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्याची तसदी त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी घेतली नाही. त्या काळात पाण्याचे विशेष दुर्भिक्ष नव्हते म्हणून तलावाचे महत्व नव्हते, पण गेली 5-7 वर्षापासून पावसाने आपले महत्व दाखवून दिले आहे, त्यामुळे साठवून ठेवण्याच्या पाण्याला महत्व आलं आहे, गावोगावच्या तलावांना महत्व आले. गावच्या तलावातील जमिनी ज्यांच्या मालकीच्या आहेत ते तिथे अनेक विहिरी पाडून पाणी उपसा करत आहेत. आता ग्रामपंचायतीला हे तलाव शासनाच्या मालकीचे असावे असं वाटू लागलं आहे. बाबळगाव खालसा ग्रामपंचायत सदस्य 3 मे 2014 साली आमच्या ग्रामपंचायतने बाबळगाव खालसा येथील बेकायदेशीर विहिरी आणि पाणी उपसा बंद करण्यासाठी ठराव घेतला होता.
या ते आम्ही सरकारला महसूल मंत्री प्रांत तहसीलदार कलेक्टर बीडीओ यांना वारंवार पत्र यावर केला. त्यांच्याकडे गेलो होते ते म्हणतात करू 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 अजून पर्यंत सुद्धा कारवाई केली नाही. आणि ह्या शेतकऱ्यांचे जे उतारे निघत शासनात नोंद झाली नाही यासाठी आम्ही रास्ता रोकोचं आंदोलन बी करायला तयारी केली होती. मध्ये प्रांत बीडीओ तहसीलदार सगळे आले तर त्यांनी आम्हाला सांगितलं उपोषण माघार घ्या आम्ही तुमच्यावर कारवाई करू. त्याच्यावरती अजून सुद्धा कारवाई झाली या दृष्टीने गावचे पदाधिकारी प्रयत्न करू लागलेत तरी त्यास खूप उशीर झाला असून यातून अधिकाऱ्यांनीच मार्ग काढावा अशी मागणी केली जाते. ग्रामपंचायत आणि ग्रामसभा ही गावच्या दृष्टीने सर्वोच्च शासन स्तरावर जरी म्हटली जात असली तरी गावच्या गरजेची पूर्तता गावच्या पदाधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे एखाद्या विषयाचा पाठपुरावा करावा लागत असून अनेक आंदोलनही सुरू आहेत. अनेक आंदोलनं करूनही प्रश्न सुटत नसल्यानं पदाधिकारी निराश होत आहेत. विहिरी बुजल्या पाहिजे, महाराष्ट्र शासन नोंद लागली पाहिजे, ह्याच्यामुळे आम्हाला पाणी टंचाई येते. ही महाराष्ट्र शासनाला नोंद लावावी. टंचाई आम्ही टँकर चालू केले तर वाड्या वस्त्यांसाठी गावांसाठी गेल्या 2 वर्षापासून सतत सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आमच्या गावामध्ये 1972 साली पाझर तलाव झालेला असून त्यामध्ये अनधिकृतपणे विहिरी खोदल्या जात आहेत आणि तेथून त्या विहिरीमधून पाईपलाईन करून बाहेर पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे अशा प्रश्नांसाठी आता जहाल आणि टोक्याचं आंदोलन करण्याची मानसिकता बाबुळगावचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत.